सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या आजाराशी संबंधित व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 4,468 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2,219 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 2,249 व्यक्ती हे होम क्वारंटाईनमध्ये आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 2,247 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1,326 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 921 व्यक्ती हे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड मरेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. आतापर्यंत 1,860 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1,642 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्यापही 218 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या 1,642 अहवालांपैकी 1,531 व्यक्तींचा अहवाल हा निगेटिव्ह आलेला आहे, तर 111 व्यक्तींचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. काल आकडा 102 होता, त्यात आज 9 भर पडून 111 झालेला आहे. आज एकूण 187 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 178 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत व 9 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 7 आहे, तर केगावच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून आज एकूण 61 व्यक्तींना सोडण्यात आलेले आहे. आज जे 9 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे आहे. शानदार चौक शास्त्रीनगर परिसरातील 4 व्यक्ती, संतोषनगर बाळे परिसरातील 1 व्यक्ती, ताई चौक रवींद्रनगर परिसरातील 2 व्यक्ती, तेलिंगे पाछापेठ परिसरातील 1 व्यक्ती, तर न्यू पाछापेठ परिसरातील 1 व्यक्ती आहे. आज एकूण 9 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 7 व्यक्ती जे आहेत ते पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमधील आहेत, तर 1 व्यक्ती सारी आणि दुसरा व्यक्ती ILI मधला आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 111 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यापैकी 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही 95 व्यक्ती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सदर रुग्णांचा उपचार सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल तसेच ESI हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.